सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनीच शेतकऱ्यांना सरकारच्या दंडुकेशाहीचा अनुभव घ्यावा लागलाय. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, दीडपट हमीभाव, कर्जमाफी, वीज दर कमी करणे अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीमध्ये धडकले. भारतीय किसान युनियनने किसान क्रांती यात्रा या मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात 50,000 अधिक शेतकरी सहभागी झाले होते. 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील राजघाट येथे या यात्रेचा समारोप होणार होता, मात्र तत्पूर्वीच राजधानी दिल्लीच्या वेशीवर धडकलेल्या शेतकरी मोर्चावर पोलिसांनी पाण्याचा जोरदार मारा केला. हजारोंच्या संख्येनं आलेल्या या मोर्चेकऱ्यांचं आश्वासन मान्य करण्याऐवजी त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. त्यानंतरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्यानं त्यांच्यावर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून दिल्लीतील पोलीस हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना नाही तर केंद्र सरकारला रिपोर्टिंग करत असल्याने भाजप सरकारनं शेतकऱ्यांवर लाठीचार करण्याचा आदेश दिल्याने सुळे यांनी सरकारवर संताप व्यक्त केलाय. तसेच खासदार नाना पटोले यांच्या पाठोपाठ भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख यांनी गांधी जयंती आणि वर्धेतील काँग्रेसच्या कार्यसमितीचा मुहूर्त साधून आमदारकीचा राजीनामा दिलाय, त्यामुळे भाजपमधून आता आउटगोईंग सुरू झालंय असंही सुळे यांनी म्हटलंय. सापडत नाही आहेत. आज मी आज जे शेतकरी आंदोलन करण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत त्या शेतकरी येणार हे सगळ्यांनाच माहिती होतं, आम्हालाही इथे महाराष्ट्रात असं माहिती होतं. आणि त्यांची एवढीच माफक मागणी आहे की हमी भाव हा मिळाला पाहिजे. हमी भाव आणि न्याय मागण्यासाठी आज राज्यातून अनेक राज्यातून शेतकरी दिल्लीला पोहोचले. त्यांच्यावर एक क्रूर गोष्ट दिल्लीत असलेल्या सरकारने केली, म्हणजे त्यांच्यावर लाठीचार्ज आणि टेअर गॅस केला. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की अर्थातच पोलिसांवर खूप टीका होईल, पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ही फक्त पोलीस विदाऊट ऑर्डर करणार नाही. ज्यामुळे ऑर्डर कोणी दिली हा लाठीचार्ज गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची, आणि ही जी चूक आहे आणि ही अर्थातच केंद्र सरकारची आहे. कारण का दिल्लीचे पोलीस हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट नाही करत, केंद्र सरकारचे पोलिसांना ते रिपोर्टिंग करतात. त्यामुळे केंद्र सरकारनी ही क्रूर गोष्ट गरीब कष्टाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी केलेली आहे, त्यांच्यावर हा हल्ला केलेला आहे. जो ह्या सरकारच्या विरोधात जो जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबण्याचं काम, मग कुणाला जेलमध्ये टाकायचं, कुणावर लाठीचार्ज करायचा, टेअर गॅस सोडायचा, अशी ह्या गोष्टी सरकार करत असतं. पुन्हा एकदा असंवेदनशील सरकारचा हा चेहरा, भाजपचा असंवेदनशील चेहरा पुन्हा एकदा या देशाने पाहिलेला आहे. 4.5 वर्षापूर्वी जे भाजप आणि शिवसेनेचं सरकार, आम्ही शेतकऱ्यांना दुप्पट भाव करून देऊ त्यांच्यावर आज लाठीचार्ज करते, पोलिसांना सोडते, ही अतिशय क्रूर आणि वाईट देशाला लाजवणारी अशी घटना केलेली आहे. त्याचा मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. आता आनंद होतोय काही लोक भाजप सोडून स्वतःच्या वर, म्हणजे फक्त लाट आहे, सत्ता आहे, याचा मोह बाजूला ठेवून जे योग्य आहे, जे खरं आहे, हे चांगलं आहे, त्याच्याकडे वळत आहेत. आज जी गोष्ट तुम्ही विदर्भात घडली, ही गोष्टी काटोलच्या आमदारांबद्दल तुम्ही बोलताय, त्यांचं मी मनापासून स्वागत करते. की अगर त्यांना आधी काही गैरसमज झाले असतील किंवा या भाजपच्या आणि शिवसेनेच्या सरकारने ज्या खोट्या नाट्या गोष्टी केल्या त्याच्यावर त्यांच्या आता लक्षात आले की हे सरकार फक्त बोलायचं काम करतं, जाहिरातीचं काम करतं, आणि पुन्हा एकदा लोकांच्या फसवण्यासाठी हे पुढे येत नाहीत. मी या दोन्ही गोष्टी, म्हणजे नाना पटोलेंचं आणि काटोलच्या आमदारांचं स्वागत करतो. मला असं वाटतं की आउटगोईंग इनकमिंग तर चालूच राहत आहे, अनेक पक्षांमध्ये चालू राहतं, मी त्याला महत्त्व देत नाही. माझ्या राज्याचा आणि माझ्या देशाचा विकास हा आमचा एकच ध्यास आहे. आणि एखाद्या वेळेस एखादा जर गेला असेल कुठे, जर तो परत येत असेल राज्याच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी, त्याचं आपण स्वागत केलं. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा.